राजकीय सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी लिहिते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. योग गुरु बाबा रामदेव यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. ठाण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना महिला साडी नेसल्यावर सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात असं वादग्रस्त विधान बाबा रामदेव यांनी केलंय. या कार्यक्रमात समृता फडणवीस या देखील उपस्थित होत्या. त्या मंचावर असतानाच बाबा रामदेव यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सत्तांतरानंतर प्रथमच शनिवारी विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत. चिखली येथे उद्या दुपारी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आणि शेतकरी मेळावा होणार आहे. विदर्भात शिवसेनेचा सर्वात मोठा गड म्हणून बुलढाणा जिल्हा ओळखला जातो. मात्र याच जिल्ह्यातील संजय गायकवाड आणि संजय रायमुलकर हे दोन आमदार तसंच खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे आता या ठिकाणी उद्धव ठाकरे नेमकं बोलणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागू नये. या जाहीर सभेत 1,00,000 नागरिक सामील होतील असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील मंत्री आणि आमदार हे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला जाणार आहेत. याबाबत भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तेथील रेड्यांचा बळी देण्याच्या परंपरेची आठवण करून दिली होती. यानंतर आता शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदारांनाच रेडे म्हटलंय. आमचे 40 रेडे दर्शनासाठी गुवाहाटीला जात असल्याचं म्हणत त्यांनी विरोधकांना उपहासात्मक टोला लगावलाय. जिल्हा दूध संघाची निवडणूक असल्याने आपण गुवाहाटीला जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. खासदार नवनीत राणा यांनी आदित्य ठाकरे यांना पप्पू म्हणून संबोधत शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचलंय. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नुकतीच महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात दाखल झाली. यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर गेलेत. याचाच धागा पकडत राणा यांनी मोठे पप्पू आताच महाराष्ट्रातून गेले, आता दुसरे पप्पूही निघालेत असं निशाणा साधलंय. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी थेट महाराष्ट्रातील गावांवर दावा सांगण्याचं विधान केल्यामुळे सीमा प्रश्नांचं राजकारण चांगलंच तापू लागलंय. त्यातच आता बेळगावात सुरू असलेल्या मराठी बांधवांवरील अत्याचाराविरोधात महाराष्ट्रातील एकही भाजप पुढाऱ्याने धिक्कार केला नाहीये. तसेच महाराष्ट्राच्या अस्मितेचा घोर अपमान होत असताना खोके गटाचा एकही स्वाभिमानी आमदार उसळून उठलेला दिसत नाहीये अशा शब्दात शिवसेनेच्या मुखपत्र सामनातून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी सीबीआयने शुक्रवार आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी अटक केलेल्या 2 जणांसह 7 जणांविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचं नाव नाहीये. सीबीआयने हे आरोपपत्र दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात दाखल केले. या न्यायालयात मद्य धोरण घोटाळ्याची सुनावणी सुरू आहे. दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणी सिसोदियांवर आरोप करण्यात आले होते. सीबीआयने त्यांची अनेकदा झाडझडतीही घेतली होती, मात्र आरोपपत्रात त्यांचं नाव घेण्यात आलं नाहीये. मध्य प्रदेशातील भारत जोडो यात्रेदरम्यान पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देण्यात आल्याचा दावा करणाऱ्या भाजपच्या आयटी सेलच्या प्रमुखाने पोस्ट केलेल्या व्हिडिओला काँग्रेसने शुक्रवारी जोरदार आक्षेप घेतलाय. भाजपच्या या कुटीलखेळ्यांना योग्य ते प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशाराही काँग्रेसने दिलाय. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी यात्रेचा एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ चालताना दिसत आहेत आणि पाठीमागून पाकिस्तान जिंदाबाद असा आवाज ऐकू येतो. बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तीला पंचायतीने अजब शिक्षा केली आहे. पंचायतीने आरोपीला उठापशा काढायला लावलाय आणि नंतर सोडून दिले. बिहारमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो. व्हिडिओमधील नराधमाने अल्पवयीन मुलीला चॉकलेट देतो असं सांगून तिच्यावर अत्याचार केला. पंचायतीने आरोपीला पोलिसांच्या हवाली न करता स्वतः त्याला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. पंचायतीने आरोपींनी अल्पवयीन मुलीला केवळ अज्ञातस्थळी नेलं असं सांगून शिक्षा दिली असल्याचं समोर आलं. भारत आणि न्यूझीलंड यांच्या 3 सामन्यांच्या 1-दिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने पहिल्या डावात शुभमन गिल, कर्णधार शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकीय खेळीमुळे 50 षटकात 7 गडी गमावून 307 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने टॉम लॅथम 145 धावा आणि कर्णधार केन विल्यमसन 94 धावांच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर 7 गडी राखून सामना जिंकला. 2019 नंतर गेल्या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये जगातील सर्वच देशांना सतावून सोडणाऱ्या कोरोना महामारीवर आता बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात आलं असलं तरी जगभरातील शास्त्रज्ञ आता अशाच प्रकारच्या नव्या संभाव्य घातक महामारीवर नजर ठेवून आहेत. आगामी कालावधीमध्ये डिसीज एक्स नावाने ओळखली जाणारी महामारी जगाला सतावून सोडेल असा एक अंदाज व्यक्त होत असून त्या दिशेने शास्त्रज्ञांनी आता संशोधनाची पावलं टाकायला सुरुवात केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने 2017 पासूनच काही जीवाणू आणि विषाणूंमुळे ज्या महामारी उद्भवतात त्याचा अभ्यास सुरू केला होता. त्यानंतर लगेचच कोरोना महामारी उद्भवली. या महामारीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा या संशोधनावर लक्ष केंद्रित केले.